आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निवडणुकीत मराठा समाज अन्याय करणाऱ्यांना जागा दाखवेल, धर्मराज जाधव इचलकरंजीत कडाडले. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी इचलकरंजीत रविवारी ठिय्या आंदोलन सुरूच होतं. आज आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळाला. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, ते नोकरी, शिक्षण, राजकीय आणि सगळ्याच क्षेत्रात असलं पाहिजे अशा मागणीने इचलकरंजीत जोर धरलाय. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत इचलकरंजीतील मराठा वेगवेगळ्या राजकीय पक्षांना चांगला धडा शिकवेल. 2019ची भीती बाळगून तर तातडीने निर्णय घ्या. समाज शांत आहे, याचा आता गैरफायदा घेऊ नका, असा खणखणीत इशारा पत्रकार धर्मराज जाधव यांनी यावेळी दिला. यावेळी वेगवेगळे नेते, मराठा बांधव उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. मला वाटतं इचलकरंजीच्या या आंदोलनाच्या आजपर्यंत झालेल्या आंदोलनात हा एक मोठा टप्पा आहे. 18 दिवस जर आंदोलन एका प्रांत कार्यालयाच्या दारात होत असेल, सरकारच्या समोर जर होत असेल की आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी एवढं दुर्दैव आहे, शासकीय यंत्रणेचं दुसरं कुठलं नाही. 18 दिवस झालं आणि आमचे इचलकरंजी होते, संपूर्ण महाराष्ट्रात होते, तरी सरकार हा वेळ काढूपणा घेतोय. खरोखर या मराठा समाजाचाही दुर्दैव आहे. मराठा समाजाला लक्षात ठेवलं पाहिजे की बाबा किती दिवस आम्हाला आमच्या मागणीच्या हक्कासाठी या सरकारच्या दारामध्ये बसावं लागणार आहे. पुढल्या अजून 1-6 महिन्यामध्ये नितीनजी, वर्ष 6 महिन्यामध्ये लागतील यांच्या निवडणुका, ते तुमचं पाय धरा येतील. त्यांना सांगा आम्हाला 18-20 महिने तुमच्या दारात असावं, आता तुम्ही आमच्या दारात बसा. ही वेळ आपण निर्माण करून द्यावं लागणार आहे. आपल्या मराठा समाजामध्ये आजपर्यंत एकी नव्हती, त्याचा फायदा आजपर्यंतच्या सर्व राज्यकर्त्यांनी घेतलेला आहे. म्हणून आपला फक्त वापर करण्यापेक्षा पुऱ्या लोकांनी काही काम केलेलं आहे, आता आपण यांचा वापर कशा पद्धतीने करायचा आता तुमच्या सगळ्या सर्व पूर्ण पिढीनं ठरवावं. आज सरकार आरक्षणा संदर्भात या 2-3 दिवसात तर सगळं चिडीचूप झालेलं आहे.